नमस्कार सर्वांना, कसे आहात? आज मी चंपाकळीची रेसिपी दाखवणार आहे। तर हा दीड वाटी मैदा घेतला, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, एक चमचा ओवा घातलेला आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तेलाचं मोहन टाकते याच्यामध्ये। दोन तीन चमचे तेल गरम करून याच्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं थंड झालं की तेल सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं मैद्यामध्ये। आधी कुरकुरीत आणि नमकीन रेसिपी आहे ही, खूप छान, मुलांना तर खूपच आवडते। आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं मैद्याचं। तर हे मळून झालेलं आहे, आता याचे छोटे छोटे गोळे करायचे। आपण करंजा बनवण्यासाठी जसं लाटून घेतो ना, तसं लाटून घ्यायचं आहे। तारा एक छोटा गोळा घेतलेला आहे मी, मैदा लावून घ्यायचा त्याला आणि आता लाटून घ्यायचा। एकदम गोल पण नाही लाटायचा, थोडासा उभा असा आकार द्यायचा लंबगोल। आणि ही आपली करंजाला आपण आकार देतो ना, तो चमचा घेतलेला आहे त्याने, याला पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत, फिरकीचा चमचा बोलतात त्याला। तर अशा पद्धतीने त्याला पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत। हा बघू शकता, हा चमचा आहे, आपण करंजा बनवताना वापरतो हा। आणि खालच्यावरच्या दोन्ही बाजूच्या अशा एकत्र जुळवून घ्यायच्या आहेत। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये बनवू शकता, ह्याच्यापेक्षा तुम्हाला छोटा आणि आकार बनवायचा असेल तर गोळा थोडासा छोटा घ्यायचा, म्हणजे छोटं बनेल ते। आणि या पाकळ्यानंतर सोडवून घ्यायच्या, किंवा बनवतानाच थोडासा दाब दिला की ते आपोआप सुटतात। या अशा पाकळ्या सगळ्या सोडवून घेतलेत मी, वरची खालची बाजू अशी एकत्र करून थोडीशी दाबून एकत्र करायची आहे। तेल गरम झाले की छानपैकी तेलामध्ये तळून घ्यायचं। फ्लेम एकदम फास्ट पण नाही ठेवायची, मीडियमच ठेवायची। आणि छान कुरकुरीत अशी नमकीन मस्त टेस्ट लागते याची, एकदा नक्की करून पहा, मुलांना तर खूपच आवडते। काही सण असेल, सणसुद्धा असेल, किंवा मुलांना आधीमधून शाळेतून वगैरे खायला आल्यावर, सोपी आहे, पटकन होते ही रेसिपी। तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं तिखट ह्याच्यामध्ये घालू शकता, नाही घातलं तरी चालतं, कारण ही अशीच खूप टेस्टी लागते आणि एकदम कुरकुरीत होते। तरी चांगली भाजलेली आहे, बाजूला काढते आता, दिसायला पण छान दिसते आणि टेस्टला पण मस्तच लागते। तर या प्रकारे बाकीच्या पण सगळ्या अशाच पद्धतीने बनवून घेते मी। याच्यापेक्षा थोड्याशा छोट्या बनवल्या तरी चालतात, मी थोड्या मीडियम साईजच्याच बनवते। या पद्धतीने वरची खालची बाजू एकत्र करायची। पाकळ्या आपोआप सुटल्या तर ठीक आहे, नाही सुटल्या तर हाताने सोडवून घ्यायच्या सगळ्या पाकळ्या। आणि जास्त जाडसर नाही लाटायचं, पातळ लाटायचं, म्हणजे छान कुरकुरीत होतात। तर याच प्रकारे सगळ्या बाकीच्या पण तळून घेते। छान सुटलेत पाकळ्याला, तर सगळ्या तळून घेतल्या बघू शकता, मस्त झालेल्या आहेत। चंपाकळीची रेसिपी आहे ही, तर अशा प्रकारे चंपाकळी एकदा नक्की करून पहा। आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा।